तर विद्यार्थ्यांनो आज आपण काल झालेल्या जिल्हा परिषद भरतीचे जी, जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच मराठी व्याकरणचेही काही क्वेश्चन्स आहेत आणि इंग्लिशचाही एक क्वेश्चन्स कवर करणार आहोत आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनीच नक्कीच पाहायचं आहे कारण आपल्याला जो पॅटर्न आहे तो समजेल की कशा प्रकारचे जे आहे प्रश्न उत्तर या ठिकाणी येत आहेत एक्झाममध्ये तर सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मी आपल्याला एक रिक्वेस्ट बी करू इच्छितो की आपल्या सर्वांसाठी जिल्हा परिषदेसाठी अतिशय उपयुक्त असणारे मी एक ईबुक बनवलेले आहे ज्यामध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त के क्वेश्चन्स आहेत आणि या ईबुकच्या बाहेरचा आपल्याला एकही जी के क्वेश्चन्स येणार नाही याची खात्री मी शंभर टक्के देतो तर इच्छुक विद्यार्थ्यांना ते बुक घेण्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे शिरपूर स्तूप जो आहे कोणत्या राज्यात येतो कोणता शिरपूर स्तूप आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य राहील छत्तीसगड राज्यामध्ये भारतामध्ये शिरपूर स्तूप स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया म्युटेड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे शब्द कोणता आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी म्युटेड हा जो शब्द आहे शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो ग्रेसफुल एलिगंट तसेच डिलाइटफुल हे सर्व म्युटेड या शब्दाचे समानार्थी असलेले शब्द आहेत पुढचा प्रश्न पाहूया अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे ते सांगायचं आहे कोणती अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणामार्फत करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार ग्राहक विद्यार्थ्यांना अभिनव भारत सोसायटीची जी स्थापना आहे विनायक सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये नाशिक या ठिकाणी स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया सध्याचे कृषी मंत्री खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत सध्याचे कृषी मंत्री आपल्याला सांगायचं आहे कोण आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक युग्य राहील नरेंद्र सिंग तोमर यांनी सध्याचे कृषी मंत्री आहेत पुढचा ऑप्शन पाहूया या ठिकाणी चाकणचा किल्ला भारतातील कोणत्या राज्यात येतो किल्ला आहे चाकणचा किल्ला भारतातील कोणत्या राज्यात येतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन युग्य राहील महाराष्ट्र या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये चाकणचा किल्ला स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया अमृत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे शब्द आहे अमृत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य राहील या ठिकाणी विष हा जो शब्द आहे अमृत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आहे पुढचा प्रश्न पाहूया तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे शब्द आहे विद्यार्थ्यांनो तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आणि व्याकरणमधील हा मराठीतील हा देखील क्वेश्चन्स होता ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे मी या ठिकाणी तलाव या शब्दाचे सर्वच आपल्याला समानार्थी शब्द दाखवलेले आहेत शब्द असे आहेत सारस तटाक कासार तळे जलाशय सरोवर हे सर्व तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न पाहूया हा प्रश्न थोडासा किचकट आहे मोठा आहे परंतु सोपा आहे विद्यार्थ्यांना प्रश्न असा आहे सत्तावीस फेब्रुवारी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा त्यांच्या दिवस त्यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जात असतो दिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी इतर कोणता दिवस असतो किंवा त्यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जात असतो तर पाहूया या ठिकाणी उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन उघी राहील मराठी राजभाषा दिवस म्हणून कुसुमाग्रज यांचा जो जन्मदिवस असतो त्या दिवशी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया नव्या संसद भवनचे इमारतीचे उद्घाटन कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे या प्रश्नाविषयी विद्यार्थ्यांनो प्रॉब्लेम हा आहे की नव्या संसदीवर एक प्रश्न होता आता ते कोणता होता ते लक्षात त्या विद्यार्थ्यांच्या नसल्या कारणास्तव त्यांनी असे सांगितले की नव्या संसदेवर एक प्रश्न होता तो तर तो प्रश्न मी अशा प्रकारे निवडलेला आहे तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस या वर्षी या दिवशी नव्या संसद भवन इमारतीचे उद्घाटन यांनी म्हणजे नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे पुढच्यापासून पाहूया दोन हजार अकराच्या जनगरीनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य सांगायचं आहे कोणत्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य ऑप्शन क्रमांक तीन राहील बिहार राज्य सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे पुढचा प्रश्न पाहूया लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मिळावे म्हणून नारी शक्ती विधेयक सादर करण्यात आलेले आहे लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण नारी नारीशक्ती विधेयक सादर केले होते ऑप्शन क्रमांक दोन राहील तेहतीस टक्के आरक्षण मिळावे या कारणास्तव लोकसभा व विधानसभेमध्ये जे आहे जे नारीशक्ती विधेयक होते ते सादर करण्यात आलेले आहे कॅल्शियम कार्बोनेटचा वापर खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो चा कशाचा कॅल्शियम कार्बोनेटचा वापर कशासाठी केला जातो ऑप्शन क्रमांक चार गिरत्यांना वरीलपैकी सर्वच म्हणजे सिमेंट चुना तसेच तूट पेस्ट बनवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जात असतो पाहूया पुढचा प्रश्न प्राचीन मार्लेश्वर हे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते कोणते पा प्राचीन मार्लेश्वर हे प्रसिद्ध मंदिर ऑप्शन क्रमांक विद्यत्यांना तिनो किरा संगमेश्वर तालुक्यामध्ये मार्लेश्वर हे मंदिर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया रक्तदाब मर्यादित ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाची कमतरता जेवणामध्ये असावी लागते रक्तदाब हे मर्यादित ठेवण्यासाठी कशाची कमतरता असावी लागते ऑप्शन क्रमांक तीन उत्तर मिठा मिठा आहे मिठाची कमतरता मिठाची कमतरता जी आहे जेवण्यामध्ये कमी असावी लागते रक्तदाब मर्यादित ठेवण्यासाठी पुढचा प्रश्न पाहूया रेखावृत्त मूळ खालीलपैकी कोणत्या देशातून जाते, जा जाते। जा सा ते सांगायचं आहे रेखावृत्त हे मूळ कोणत्या देशातून जाते ऑप्शन क्रमांक चार विग्रह इंग्लंडमधून रेखावृत्त हे मूळ जात असते पुढचा प्रश्न पाहूया अमलविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो कोणते अम्लविरोधी औषध बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक विग्रेल दुधाचा जो वापर आहे अमलविरोधी औषध बनवण्यासाठी केला जातो पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक स्थळ स्थित आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणते अष्टविनायक स्थळ आहे ऑप्शन क्रमांक चार हे सिद्धिविनायक हे जे अष्टविनायक स्थळ आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते पुढचा प्रश्न पाहूया ब्ल्यू मॉर्मॉन हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे कोणते ब्ल्यू मॉर्मॉन हे कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र राज्याचे ब्ल्यू मॉर्मॉन हे एक फुलपाखरू आहे राज्य फुलपाखरू पुढच्यापासून पाहूया महाराष्ट्राची इंद्रायणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ऑप्शन क्रमांक एक एक राहील अहमदनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून ओळखले जात असते महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची एकूण संख्या किती आहे कोणत्या तर कृषी विद्यापीठाची महाराष्ट्रातील एकूण संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थ्यां चार एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विद्यापीठांची संख्या आहे पाहूया पुढचा प्रश्न होमिओपॅथीचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते कशाचे होमिओपॅथीचे जनक आपल्याला सांगे विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील डॉक्टर हायमन यांना जे आहे होमिओपॅथीचे जनक म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी असते कोणती त्रिगुणी नावाची लस ही कोणत्या रोगावर गुणकारी आहे ऑप्शन क्रमांक चार राहील चार म्हणजेच धनुर्वाद दांग्या तसेच घटसर्प या तिन्ही रोगावर त्रिगुणी लस अत्यंत गुणकारी आहे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला सर्वांनाच वाटते की आवडलेलीच असेल आणि कारणास्तव त्या सुपर क्लासला या पूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब तर जरूरच करून घ्या इतरही आपल्याला येणाऱ्या पेपरविषयी जिल्हा परिषदेच्या तुरंत असे प्रश्न पहाव्यास मिळतील या कारणास्तव तर मृत्यू काळा स्पेशल आणि फ्री सुपर क्लास